कोरोना संदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार दिनांक 20 ते 22 मार्च दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या अनुषंगानं घ्यावयाच्या निर्णयाच्या हेतूनं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी वर्गाची नुकतीच एक बैठक पार पडली. सध्या काही ठिकाणी बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. सोलापुरात मात्र व्यवहार सुरू आहेत. दरम्यान कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता याचा कुठलाही संसर्ग पसरू नये याची खबरदारी घेण्यासाठी 20 ते 22 मार्च या कालावधीत बाजार समितीतील व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती व्यापारी संघटनेचे नेते तथा बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांनी दिली. आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहाटे 5 वाजल्यापासून ते दुपारी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी 7 ते 10 हजारपेक्षाही जास्त लोकांची वर्दळ असल्यामुळं कुणाला तरी त्रास होऊ नये आणि विशेष करून कांदा वगैरे जो माल सोलापूरला येतो कांदा, आज 300 गाडी जरी कांदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलं तरी 230 गाड्या हा पुणे जिल्ह्यामधून विशेष करून रुळी कंचन भिगवण राशन कर्जत करमाळा वीट ह्या भागामधून या ठिकाणी कांद्याचे आवक असल्यामुळं सर्व मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी या ठिकाणी मीटिंग घेतलं आणि 21, 20, 21, 22 हा 3 दिवस प्रिकॉशन म्हणून या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमधले फळे भाजीपाला कांदा विभाग हा या ठिकाणी बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. इकडं हमाल तोलार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्यानं त्याचं स्वागत करताना आमच्या रोजीरोटीचं काय, आमचा उदरनिर्वाह कसा चालणार, आमची नुकसान भरपाई देण्यात यावी असं म्हटलंय. 12 वर्षापासून मी मताडेमध्ये काम करतो. काय काम करतो असं ही जी तुम्ही आता 12 दिवस कोणा ह्याच्यामध्ये रोगामुळं तुम्ही 12 दिवस बाजारसमिती बंद ठेवलं तर आमचं घर कसं चालणार, तसं आम्ही घर कसं चालणार, कसं उपाशी कसं उपाशी मारणार, कुठपर्यंत आम्ही आता काम केलं तेव्हा घर आमचं चालणार. त्याच्यावर उपाय प्रशासन करत आहे पण त्याच्यावर बी बंद ठेवून चालत नाही, कारण सर्वांची समस्या जाणून घेण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आज 4 दिवस 5 दिवस जर बंद ठेवलो तर आमच्यासारख्या हमाल लोकांचे की अत्यंत की जेव्हा काम करावं तर आमच्या सर्व गोष्टी घर चालावं, आणि आज जर असं प्रशासनानं जर त्याच्यावर उपाययोजना काढावे की जेणेकरून आज सरकारी कामांमध्ये सरकारी नोकरदाराला जसं सुट्ट्या नाहीत तसं आमच्यावर बी त्यांची उपाययोजना करावी, जेणेकरून जर सुट्टी जर झाली तर प्रत्येक बाजार समितीने प्रत्येक दुकानदाराकडनं एक हमालासाठी थोडे थोडे रक्कम द्यावून त्यांचं घर चालण्याचे सर्व गोष्टी करावे. परत फिरलेला आहे गरीब गोर. आता आमचं काय आम्ही काय हमाल दामाला आम्ही कम करून खाता ही येणारे बायका आमची बायका कांदे येणारे त्यांचं काय आमच्याला चालते, त्यांचं काय रोज कांदे येत ना त्यांना परत परत कोण मारणार धरणार रोज चालते याच्यासाठी काय करायला पाहिजे साहेब, त्यांच्यासाठी असं ही बंद करून नका उपाययोजना करा यांना बी त्यांना.